14 जानेवारी रोजी सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या सद्भावना एकता रॅलीसाठी जात धर्म पद पक्ष सारे बाजूला ठेवून एकतेची मुळी बांधली जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत याची प्रचिती आली. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा हाच सांगलीकरांचा नारा हे या बैठकीत प्रकर्षाने जाणवले. या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, महापौर हरुण शिकलगार, जिल्हाधिकारी विना काळम पाटील, सांगली मिरज गोपाळ महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. दिनांक 14 जानेवारी 2018 रोजी 9 वाजता सामाजिक समता संदेश देण्यासाठी सद्भावना एकता रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे. यासाठी पुरेशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे. सर्व संघटनेचे प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे असणारे मुख्य, संयोजन समितीच्या अनुषंगाने जे काही पूर्वतयारी करायची असते ती सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे. आज शहरातील प्रमुख राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिक यांची एक बैठक झाली होती.